नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। गेल्या 18 वर्षामध्ये मी माझं भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले, चढ कमीच पाहिले, उतारच जास्ती पाहिले, पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिलात। यश काय, कुठे जाते? यश मिळणार, निश्चित मिळणार। ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला। पण लागतं काय? पेशन्स। तो जर ठहराव जर समजा तुमच्यात नसेल, काही नाही, गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार। आणि मला ना, मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत। कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला। माझ्यात आहे ताकद तेवढी। पण हे पक्ष उभं करणं, पक्ष चालवणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार। तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती। आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत। जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष। ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत। हा तर झालेच। पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्ष स्थापन कुठचे झाले असतील तर एक पहिला जनसंघ, त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना। याच्यामध्ये याच्यामधले 99% लोकांचा कधी कुठच्या राजकारणाशी काही संबंध नव्हता। इथे आमचा अविनाश जाधव कुठे बसला असेल? कुठे आहे? इथे। या पक्षात यायच्या आधी काय करत होता विचारा? काही नाही, म्हणजे तो काम करत होता पण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हता, कुठच्याच पक्षात नव्हता। असे हजारो तरुणी या पक्षामध्ये आहेत की जे अनेक ठिकाणी नावारूपाला आले, मोठे झाले, होत आहेत, अजूनही होतील। तुमच्यातले अनेक आमदार होतील, नगरसेवक होतील,